पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला काही ठिकाणी बंदला हिंसक स्वरूप मिळालं यामध्ये सहा बसच्या काचा फोडण्यात आल्या तर तीन बसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली यामध्ये पंचेचाळीस हजाराचं नुकसान झाल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती या बंदमध्ये देशभरात विरोधक रस्त्यावर उतरले होते तर राज्यातील अनेक भागात हिंसक स्वरूपाच्या घटना घडल्यात राज्यातील अनेक भागात काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बसच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्यात पुणे शहरात देखील बंदला हिंसक वळण मिळाल्याचं पहाव्यास मिळालाय सहा बशीसच्या काचा फोडण्यात आल्या तर तीन बसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली आहे यामध्ये एकूण पंचेचाळीस हजाराचं नुकसान झालं आहे